हलकरी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या तारारणी आघाडी पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत रेखाताई हत्तरकी यांना आज या जिल्हा परिषद मतदारसंघातील बचत गट असो किंवा महिला संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. तर या महिला संघटनेच्या पदाधिकारी आहेत आपल्यासोबत. तर तुम्ही रेखाताईनाच का पाठिंबा दिला आहे? आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या महिलांनी हिरिरीनं सहभाग घेतलेला तुम्ही बघतायच. याचं कारण असं आहे की हे हत्तरकी साहेबांचं कुटुंब आणि त्यांच्यातला उमेदवार हत्तरकी साहेब हे गडहिंग्लज तालुक्यातल्या सार्वजनिक जीवनामध्ये 4 दशकापेक्षा जास्त अधिक काळ त्यांनी सक्रिय राहिलेले आहेत आणि त्यांनी आपली प्रतिमा आपल्या कार्यशैलीतली इथे निर्माण केलेली आहे. शिक्षण संस्था आणखी बऱ्याच आहेत आणि या क्षेत्रात बऱ्याच लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहे. त्याच्या अडीअडचणीला ते धावून गेलेले आहेत आणि हा सगळा समाज त्यांच्या पाठीशी असाच खंबीरपणे उभा आहे. त्याचबरोबर पडद्यावर येण्यापेक्षा पडद्याआड राहून भुकमी रौपेच करणारे अशी साहेबांची प्रतिमा समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यांचा एक हत्तरकी गट असा या भागामध्ये अतिशय सक्रियपणे कार्यरत आहे. त्यांच्या साहेबांच्या गैरहजेरीमध्ये आमच्या वहिनी सौ रेखाताई राजकुमार हत्तरकी वहिनी या आमच्या आधारस्तंभ आहेत आणि त्यांना निवडून आणणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि हीच हत्तरकी साहेबांसाठी खरी श्रद्धांजली. हत्तरकी वहिनी आम्हाला फार समृद्ध आहे. ते महिलांना सगळं हे काम केलेलं आहे त्यांना आम्ही निवडून देणार आहे. सगळ्यांना ते करून हे करतात. त्यांचं फार आमच्यावर प्रेम आहे सगळ्या लोकांवर. शाळा शिक्षण गरीब लोकांना सहायता करायचं त्यांचे भावना आहे. हत्तरकी साहेब त्यांचं कौतुक करणं म्हणजे कमीच आहे. त्यांनी अनेक शाळा बँका अशा अनेक बऱ्याच याच्यातून कामं केलेत. खरं म्हणजे ते गरिबांचे दाते आहेत. त्यांनी अनेक गरिबांना नोकऱ्या मिळवून दिलेत. तर आपण आता पाहिलं की या महिला बचत गट असो किंवा महिला संघटना असो या लोकांना हत्तरकी गटांचं भरपूर सहकार्य मिळालं आणि इथून पुढे देखील असं सहकार्य मिळावे यासाठी त्यांनी हत्तरकी गटाला पाठिंबा दिलेला आहे. कॅमेरामॅन अनिल मनगेसह नितीन मोरे, लाईव्ह मराठी, गडहिंग्लज.